आणि जगभरातल्या प्रेक्षकांनी स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचं काम आणि व्यक्तिमत्व बघायला हवं. मला अभिमान आहे आणि आनंद आहे. धर्मवीरच्या संपूर्ण टीमचं मनापासून आपला चित्रपट नाही हा एक अनुभव आहे. आणि तर काय सांगाल चित्रपट पाहायला हाऊसफुल चालू आहे कसा वाटला चित्रपट काय बोलायचं? मुळात हा प्रश्नच चुकीचा आहे की चित्रपट कसा वाटला. हा चित्रपट नाही हा एक अनुभव आहे. आणि झी स्टुडिओ मंगेश देसाई प्रवीण तरडे आणि प्रसाद आणि संपूर्ण टीम धर्मवीरची मी मनापासून त्यांचे आभारही मानतो आणि अभिनंदनही करतो. कारण एक स्वर्गीय आनंद दिघे साहेबांना मी त्यांच्याबद्दल खूप ऐकलं होतं. कारण मी शिवडीलाच राहायचो. माझे सगळे बालपण शिवडीला गेले, लालबाग परळमध्ये गेले. आणि एवढं मोठं व्यक्तिमत्व त्यांचं कार्य हे तर ऐकिवात होतं. पण आज धर्मवीरच्या निमित्ताने संपूर्ण टीमने एक वेगळंच व्यक्तिमत्व आमच्या महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसमोर मांडलं आहे. मी म्हणतो फक्त महाराष्ट्राच्या प्रेक्षकांपुरतं मर्यादित नाही, देशातल्या आणि जगभरातल्या प्रेक्षकांनी स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचं काम आणि व्यक्तिमत्व बघायलाच हवं. मी मनापासून शुभेच्छा देतो. हा एक हा जेन्युइनली एक अनुभव आहे की त्यात काय म्हणू मी सेकंड हाफमध्ये ज्या पद्धतीने गोष्टी घडतात इमोशनली आपण एवढे कनेक्ट होतो. आणि कौतुक आहे झी स्टुडिओचं, मंगेश देसाई, प्रवीण तरडे. मित्रा तू म्हणजे तसं आपण मित्र आहोत, तुझा डिरेक्टर ॲक्टर म्हणून फॅन आहेच. पण ज्या पद्धतीने धर्मवीर आणि स्वर्गीय आनंद दिघे साहेबांना तू मांडलेस ते खरंच अप्रतिम आहे. आणि प्रसाद ओक याबद्दल काय बोलू मी, उत्तम माणूस आहे, दिग्दर्शक उत्तम आहे, कलाकारही चांगला आहे. पण धर्मवीरमधले आनंद दिघे साहेब उतरवताना रंगवताना प्रसाद ओकदाने कमाल केली. आणि मुळात त्यांचे डोळे म्हणजे बॉडी लँग्वेज. आणि सेकंड हाफमध्ये तर म्हणजे तुम्ही हा अनुभव घ्यायला हवा. आणि निश्चितच थँक्यू, मी मनापासून थँक्यू म्हणतो. कारण धो चालतो सिनेमा. आज ज्या दिवशी आम्ही स्क्रीन केलं सोमवारी, म्हणजे मी ज्या दिवशी बोलतो तुमच्याशी त्या दिवशी काहीतरी 12 कोटींचा टप्पा पार केला आहे. कोटींची उड्डाणं घेतो मराठी सिनेमा. मला अभिमान आहे आणि आनंद आहे. धर्मवीरच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन. आणि ज्यांनी हा सिनेमा पाहिला नसेल प्लीज, हा सिनेमा नाही आहे, अनुभव आहे. आणि एक स्वर्गीय आनंद दिघे साहेबांना दिलेली एक वेगळी आदरांजली. थँक्यू.